नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे चाणक्य आमदार म्हणून निलेश लंके यांची ओळख. शिवसेनेतून राजकारणाची सुरुवात करणारे निलेश लंके सध्या पारनेरचे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादीत फूट पाडल्यानंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद विभागली. नगर दक्षिण मतदारसंघात विद्यमान खासदार सुजय विखे यांना भाजप पुन्हा तिकीट देईल अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाला अजूनही विखेंविरोधात तगडा उमेदवार मिळालेला नाही. दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीची ही वानवा कोण भरून काढणार अशी चर्चा सुरू असतानाच निलेश लंके यांच्या तिरक्या चालींनी सगळ्यांचेच लक्ष वेधलंय. भाजप आमदार राम शिंदेसोबत कार्यक्रमांना हजेरी, सुजय विखेंवर सडकून टीका आणि आता विरोधी पक्षातील खासदार अमोल कोले यांनाच निमंत्रण. या घटनांनी निलेश लंकेंनी वेगळाच पॉलिटिकल मेसेज दिलाय. यावरून आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निलेश लंके पुन्हा पक्ष बदलणार का अशा चर्चा रंगू लागल्यात. या चर्चा कितपत खऱ्या आहेत, खरंच राजकारणाचे काटे या पद्धतीने फिरणार का, हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अमोल, तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. शिवसेनेतील शिवसैनिक त्यानंतर अल्पावधीतच पारनेर तालुका प्रमुख म्हणून नावारूपास आलेले निलेश लंके सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. सन 2018 शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पारनेर दौऱ्यावर असताना दगडफेकीची घटना घडली. त्यानंतर निलेश लंके यांना शिवसेनेतून काढण्यात आलं. त्यानंतर पुढील वर्षात विधानसभेच्या निवडणुका होत्या. निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत तिकीट मिळवलं. मतदारसंघातील लोकप्रियता आणि सामान्यांसाठी केलेल्या कामांच्या जोरावर या निवडणुकीत त्यांनी तत्कालीन विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांचा दणदणीत पराभव केला. आमदार झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात विकासाची कामे आणि सर्वसामान्यांची कामे करून जनाधार वाढवला. 5 वर्षांच्या आमदारकीच्या काळात त्यांनी चांगली कामे केली. पुढेही लंकेच आमदार असतील असा विश्वास लोकांना वाटत असताना राज्याच्या राजकारणाला धक्का देणारी घटना घडली. अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडले. त्यांच्याबरोबर आमदारांचा एक मोठा गट सरकारमध्ये सहभागी झाला. आता आपण काय करावं या द्विधा मनस्थितीत असतानाच निलेश लंके यांनीही गट बदलला. शरद पवारांची साथ सोडून अजितदादांबरोबर जाणे त्यांनी पसंत केलं. या घडामोडींमुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला. आज मितीला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे फक्त 2 आमदार आहेत, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आमदार आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच अजितदादांची ताकद वाढली. या गोष्टीचा विचार करून पक्षाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू ठेवली. विधानसभा निवडणूक अजूनही लांब आहे, त्याआधीच लोकसभेची निवडणूक होणार आहे. आमदार निलेश लंके यांनी निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे. ठिकठिकाणी बॅनरबाजी, खासदार सुजय विखेंना विरोध, भाजप आमदार राम शिंदे यांच्याबरोबर कार्यक्रमात हजेरी, तसेच मतदारसंघात मतदारांच्या भेटीगाठी, सभा आणि मेळावे या माध्यमातून वातावरण निर्मितीचा प्रयत्न निलेश लंकेंनी चालवलाय. आता तर त्यांनी थेट शरद पवार गटाचे खासदार अमोल कोले यांना महानाट्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमंत्रण दिलंय. दरम्यान राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटातील ज्या नेत्यांवर अजित पवारांचा रोष आहे त्यात अमोल कोले आघाडीवर आहेत. अमोल कोले सुद्धा अजित पवार यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाही. याच अमोल कोलेंना आमंत्रित करून निलेश लंकेंनी एक वेगळा पॉलिटिकल मेसेज दिलाय. या संपूर्ण घडामोडींच्या माध्यमातून निलेश लंके यांच्या मनात नेमकं चाललंय काय याचा अंदाज आता येत नसला तरी आगामी काळात निलेश लंके अजितदादांची साथ सोडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.